नागपूर आणि कळंब येथून निघालेले आणि नांदेड येथे गोवंशाची तस्करी करून नेत असलेल्या 5 वाहनांना मडकोना घाट ते लगतच्या मंदेव येथील खरत तलावापर्यंत पोलीस वाहनाच्या सुरक्षा कवचात पास करून देण्यात आले. ही गंभीर घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. यवतमाळ ग्रामीण ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानेच वाहन पास करून देण्याचा गोरखधंदा चालविला असून त्यानेच हा प्रताप केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. नागपूर आणि कळंब येथून ट्रक आयशर आणि मालवाहू चारचाकी ऑटो रिक्षाद्वारे दररोजच दिवसा व रात्री दरम्यान नांदेड जिल्ह्यात गोवंशाची तस्करी केली जाते. ही वाहने पकडल्या जाऊन पोलीस कारवाईत सापडून मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती गोवंश तस्करांना असते. त्यातूनच त्यांनी नागपूर ते कळंब आणि कळंब ते नांदेड दरम्यान ही वाहने पास करून देण्यासाठी खासगी दलाल आणि पोलिसातील काही कर्मचाऱ्यांचे नेटवर्क तयार केले आहे. प्रति वाहन 3000 रुपये याप्रमाणे ही वाहने स्वतःच्या हद्दीतून विना अटकाव ते ही सुरक्षा कवचात हद्दीबाहेर पास करून दिली जातात. त्याला यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणेही आता अपवाद राहिले नाही. रात्रीच्या काळोखात वाहने पास करून देण्याचा गोरखधंदा सर्वश्रुत आहे. मात्र आता चक्क दिवसा ढवळ्या हा गोरखधंदा सुरू ठेवण्या इतपत पोलीस कर्मचाऱ्यांची मजल गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास 2 ट्रक क्रमांक MH 43 9722 आणि MH 22 8672 आयशर व 1 चारचाकी मालवाहू ऑटोरिक्षा कळंब येथून गोवंश वाहनांमध्ये कोंबून नांदेडच्या दिशेने निघाले. तत्पूर्वी त्यांनी ग्रामीण पोलिसातील एका कर्मचाऱ्याशी संपर्क साधला होता, त्यामुळे तो ही वाहने कळंबच्या अलीकडे असलेल्या मडकोना येथे पोहोचवण्यापूर्वी तेथे पोलीस वाहनासह हजर होता. ही वाहने मडकोना येथे पोहोचताच त्याने पोलीस वाहन अर्धा किलोमीटर पुढे काढून रस्त्यात कुठलाही धोका नसल्याच्या सूचना गोदान तस्करीच्या वाहन चालकांना दिल्या. याच पद्धतीने मंदेव जवळील खरत तलावापर्यंत पोलीस वाहनाचे सुरक्षा कवच देत त्याने हद्दपार करून दिली. ही बाब गावकऱ्यांच्या नजरेसमोर घडली. त्यांनी या वाहनांचे छायाचित्रच कॅमेरात कैद केले. ही बाब लक्षात येताच तस्करीत सामील असलेला तो कर्मचारी पोलीस वाहन घेऊन भरधाव निघाला. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देतील का असा प्रश्न आता गावकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. सुमारे 3 महिन्यांपूर्वी यवतमाळच्या पांढरकवडा बायपास मार्गावर गोवंश तस्करीचा एक ट्रक पोलिसांचा मार्ग चुकवित असताना उलटला होता. त्यामध्ये अनेक जनावरे दगावली होती तर काही गंभीर जखमी झाली होती. ही घटना तस्करीत सामील असलेल्या खासगी दलालांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या आर्थिक संघर्षातून घडली होती. अवधूतवाडी पोलिसातील एका कर्मचाऱ्याने हे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या वाहनाला मडकोना गावापासून यवतमाळ ग्रामीण पोलिसातील त्याच वादग्रस्त कर्मचाऱ्याने पोलीस वाहनाचे सुरक्षा कवच देत पांढरकवडा बायपास पर्यंत आणले होते. मात्र जेव्हा त्याचा धोका लक्षात आला तेव्हा तो ग्रामीण पोलिसातील कर्मचारी पोलीस वाहनाद्वारे यू टर्न मारून भरधाव निघून गेला होता. या यू टर्नची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या कानापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला आणि त्याला पेशीत बोलवून SP राजकुमार यांनी चांगलीच कानउघडणी केली होती. तेव्हापासून त्याचा हा गोरखधंदा बंद होता, मात्र आता त्याने कनान कनेक्शन वापरत हा गोरखधंदा पुन्हा सुरू केल्याची माहिती पोलिसातूनच देण्यात आली.